म्हणजे म्हटलं कुटुंबाशीच मला वाद करायची माझी इच्छा नव्हती. गेले एक वर्षभर त्यांनी माझ्याबरोबर कट करत सांगितलं, व्हॉट्सअपच्या माझ्याबरोबर मोठ्या बातम्या केल्या, खासदार आले नाहीत म्हणून सांगितलं, खासदारांनी काम केलं नाही म्हणून सांगितलं, आणि अशा पद्धतीने अपमानास्पद वागणूक द्यायचा प्रयत्न केला. रणजित नाईक निंबाळकर काय आंडू पाडू नाही, त्यांनाही माहिती, महाराष्ट्राला माहिती की हा बाजार इकडे बारामतीकरांना ह्यांची काय तुमच्या सगळ्यांची काय परवा करणार नाही, सांगून टाकलं की मी काम करणार. ऊसाचा दर आमच्या कारखान्याच्या बरोबर द्या म्हणायचे, 27 रुपये दर द्या म्हणायचे ऊसाचं का 25 रुपये, म्हटलं आम्ही 150 देऊ शकतो, 150 देऊ शकतो, 3000 आम्ही देणार, आम्ही शेतकरी शेतकऱ्यामध्ये आम्ही भेदभाव करणार नाही. अशा प्रकारचं दबावात्मक राजकारण माझ्या बाबतीत करायचा प्रयत्न केला. काही करून मला बारामती कर असतील अन्य लोकांनी मला पाडायचं, निवडणुकीचं तिकीट मिळवून द्यायचं नाही अशी मी प्रयत्न केली. पण देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना माझ्यावर खात्री होती हा पोरगा काहीतरी करायला निघालाय, देशामध्ये टॉप 10 खासदारामध्ये आलाय, याला खाली ठेवायचं नाही अशी इच्छा देशाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली, देवेंद्रजींनी व्यक्त केली, आणि इथं असणाऱ्या व्यासपीठावर सर्वांनी म्हणजे अगदी दादा मालक असतील चेअरमन असतील सर्वांनी या ठिकाणी सगळ्यांनी फोन करून सांगितलं होतं की खासदार निंबाळकरच याचा या मतदारसंघाचा विकास करू शकतील. म्हणून मी पुन्हा एकदा आपले पण सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो, आणि ज्या लोकांनी काय माझ्याबद्दल वाईट कारस्थाना केली काय केली त्यांनाही माफ करतो, आपल्याला काय वाद घालायचा विषय नाही. फक्त अशा लोकांना अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी तुमची मला जास्त काळजी, कारण ते माझ्याशी वाद नाही घालू शकत, तुमची काळजी सर्वसामान्य माणसाला आज त्याचे 10,000 रुपये 20,000 रुपये दिले नाही ते जाऊन त्याला मागू शकतो बाबा त्यांच्या मागल्या. धनगर समाजाचा एक किस्सा सांगतो, मला वेळ संपत आलेला आहे. माहेश्वरची 54 गाव विरोधात आहेत, अनेक लोकांचे हातपाय या लोकांनी भंडारा लावलेल्या लोक भंडारा लावून बोलवले धनगर समाज मीटिंगला, आणि त्यांचे हातपाय मोडणारे लोक, त्यामुळे त्यांना माहेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा मतदान होणार नाही. मोदीजींच्या सभेला बसायला जागा नव्हती का एवढं आपण सर्वांनी बघितलं. मी आपण कमळाच्या चिन्हावर मतदान करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.